नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रायमरी एज्युकेशन बाय सूरज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर पहा आपण या व्हिडिओमध्ये माय इंग्लिश वरबुक स्टँडर्ड फाईव्हचं आपण सोडून घेणार आहे पहिलं फर्स्ट लेसन सोडून घेणार आहे निपुण भारत अंतर्गत आ, हे वरबुक आपण या याच्यामध्ये सोडून घेणार आहे तर पहा यामध्ये पार्ट वनमध्ये पहिलं लेसन आहे वॉर्मिंग अप पार्ट वनमध्ये पहिलं लेसन आहे वॉर्मिंग अप तर बघा इन्स्ट्रक्शन काय दिली आहे ॲक्टिव्हिटी वन लिसन टू द फॉलोविंग पोयम अँड रिपीट खालील कविता ऐका व पाठोपाठ म्हणा आता एवढं जर कविता म्हणत बसलो आपण तर खूप वेळ जाणार सरळ सरळ आपण प्रश्नाकडे वळूया प्रश्न काय आहे बघा राईट डाऊन द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग वर्ड फ्रॉम द पोयम म्हणजेच काय तर खालील शब्दांशी यमक जुळणारे शब्द कवितेतून शोधून लिहा यमक जुळणारे म्हणजे काय सारखे सारखे साऊंड येणारे शब्द जसं से डे सेसाठी डे हा शब्द कवितेत आला आहे त्यानंतर प्रेससाठी ड्रेस हा शब्द कवितेत आला आहे त्यानंतर सेटसाठी गेट हा शब्द कवितेत आला आहे त्यानंतर बेक वेक मॅट्स कॅट्स लेग्स सॉरी लॉग्स डॉक्स ट्रीज बीज सोल होल अशा प्रकारे सारख्या साऊंडचे असलेले शब्द त्याला यमक जुळणारे शब्द असे म्हणतात तर हे शब्द कवितेमध्ये आलेले आहे त्यानंतर पाहू आपण पुढची ॲक्टिव्हिटी देन थर्ड ॲक्टिव्हिटी बघा राईट व्हॉट द साऊंड ऑफ डिफरंट ॲनिमल आर कॉल्ड ॲज वन इज डन फॉर यू एक दिलेली आहे त्यांनी साऊंड प्राण्यांचा आवाज आपल्याला इंग्रजीमध्ये काय निघतो हे आपल्याला लिहायचं आहे प्राण्यांच्या विविध आवाजांना इंग्रजीत काय म्हणतात ते आपल्याला लिहायचं आहे बघा बर्ड्स चर्प तसं काऊसचं काय होणार मू काऊसचं काय होणार मू कॅटचं त्यानंतर डॉग्सचं बार्क बार्क म्हणजे भुंकणे त्यानंतर लॉयन लॉयन म्हणजे सिंह सिंहाची रोअर गर्जना रोअर म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये त्यानंतर हॉर्सचं निग ज्याला खिंकाळणे म्हणतात त्यानंतर बज बुम करणे त्यानंतर पिकॉक्सच आणि डक्स क्वॅक अशा प्रकारे हे हे होते प्राण्यांचा विविध आवाज इंग्रजीमध्ये त्यानंतर ऍक्टिव्हिटी फोर त्यांनी दिलेली आहे निपुण भारत अंतर्गत हे वर्बुक आपण सोडवून घेतोय जर तुम्हाला हे वर्बुक समजत असेल व्यवस्थित तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व संपूर्ण वर्कबुक आपल्या चॅनलवर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून मिळणार आहे त्यामुळं अतिशय महत्त्वाचं आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर पहा त्यानंतरची ॲक्टिव्हिटी चौथी अँसर द फॉलोविंग क्वेश्चन खालील प्रश्नाची उत्तरे लिहा व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम व्हेन यू ग्रो अप अँड व्हाय म्हणजे तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही काय बनणार आणि का बरं याचं उत्तर लिहिलं आहे आपण बघा आय वॉन्ट टू बिकम अ टीचर बिकॉज वेन आय ग्रो अप आय टीच द चिल्ड्रन अँड टू गिव्ह गुड एज्युकेशन टू ऑल स्टुडंट म्हणजे आपण चांगलं शिक्षण मुलांना देऊ शकलो पाहिजे याच्यासाठी मला काय व्हायचं आहे टीचर व्हायचाय बघा त्यानंतरचा प्रश्न व्हॉट डू द फॉलोविंग पीपल डू म्हणजे खालचे लोक काय करतात हे आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे फार्मर फार्मर म्हणजे होतं शेतकरी मग शेतकरी काय करतो मॅनेजेस फार्म रँचेस ग्रीन हाऊस हाऊसेस ठीक आहे नंतर इंजिनियर काय करतो तर इन्व्हेंटिंग डिझायनिंग अँड मेंटेनिंग व्हेरायटी त्यानंतर डॉक्टर काय करतो डायग्नोज डिसीज प्रोवाईड ट्रीटमेंट त्यानंतर टीचर काय करतो एज्युकेट स्टुडंट्स अँड डेव्हलप नेचर ठीक आहे ना म्हणजे विद्यार्थ्यांना Uh, शिक्षित करतो त्यानंतर पोलिसमॅन काय करतो प्रिव्हेंट क्राईम अँड डिसऑर्डर त्यानंतर पायलट काय करतो तर ऑपरेट्स एअरक्राफ्ट टू ट्रान्सपोर्ट पीपल अँड गुड्स ठीक आहे अशा प्रकारे आ, या सर्वांची इथे कामी दिलेली आहे या सर्व पीपल्सची त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला सांगितला आहे बघा विच ऑफ द अबव्ह प्रोफेशन इज युअर फेवरेट अँड व्हाय म्हणजे तुमचं फेवरेट प्रोफेशन uh, काय आहे आणि कावर आहे मग इथे आपण उत्तर असं लिहू शकतो विद्यार्थ्यांना असं सांगू शकतो की माय फेवरेट प्रोफेशन इज टू बिकम अ फेमस डॉक्टर बिकॉज डॉक्टर सेव्ह अदर्स लाईव्ज कारण डॉक्टर हे इतरांचे काय वाचवतात प्राण वाचवतात त्याच्यामुळं मला डॉक्टर बनायला आवडेल असं आपल्या आपण विद्यार्थ्यांना काय सांगू शकतो समजावून सांगू शकतो तर ही होतं हे होतं पहिलं लेसन पहिल्या लेसनचं नाव होतं वॉर्मिंग अप काय होतं वॉर्मिंग अप तर ही कविता तुम्ही मुलांना वाचून दाखवा आणि त्यावरचे प्रश्नोत्तर मुलांना सोडवायला द्या ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार त्यानंतर याच्या पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहे वर्ल्ड ऑफ अपोजिट काय बघणार आहे वर्ल्ड ऑफ अपोजिट हे येणार या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे आलेल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद